नमस्कार, श्रीशा रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशी गुळपापडीची रेसिपी बघणार आहोत। तेही गव्हाच्या पिठापासून मी बनवून दाखवणार आहे आणि अगदी एकदम परफेक्ट मेजरमेंट मी येथे सांगितलेलं आहे, तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। तर चला पाहूयात रेसिपी। तर त्यासाठी येथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी येथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे गरम होण्यासाठी आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 वाटी साजूक तूप। तर येथे मी सर्व मेजरमेंट ह्याच वाटीने करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे तूप हे आपल्याला येथे वितळवून त्यानंतरच मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही। तर येथे मी 1 वाटी वितळलेलं साजूक तूप येथे घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ। तर येथे मी ज्या वाटीने साजूक तूप मोजून घेतले त्याच वाटीने येथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपल्याला हे गव्हाचं पीठ लो गॅसवरच छान व्यवस्थित असं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि याला एकसारखं हलवत राहायचं आहे। तर या पिठाची आपल्याला गाठी मोडत मोडत हे गव्हाचं पीठ छान लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करायची नाही, लो गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। लो गॅसवर आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजल्यामुळे आपली जी गुळपापडी आहे ती खाण्यासाठी खूपच खमंग लागते आणि छान अशी खुसखुशीत बनते। तर हे पहा, येथे सुरुवातीला आपलं जे पीठ आहे ते थोडंसं कोरडं वाटतं, परंतु ते जसं जसं भाजत येईल तसं तसं थोडंसं पातळसर होतं आणि त्यातून तूपही रिलीज व्हायला सुरुवात होते। म्हणजेच त्यातून तूप जे आहे ते थोडंसं बाहेर सुटायला सुरुवात होते। तर टोटल येते मी आता सुरुवातीला 1-5 ते 7 मिनिट हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे। तर आणखीन एक याला मी थोडा वेळ भाजून घेणार आहे, अगदी छान खमंग याचा वास येईपर्यंत किंवा याचा रंग थोडासा तांबूस होईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ येथे भाजून घ्यायचं आहे। जेवढं व्यवस्थित हे गव्हाचं पीठ भाजलं जाईल तेवढीच आपली गुळपापडी खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते। तर हे पहा, अगोदरच्या पेक्षा पीठ थोडंसं पातळसर दिसायला लागलेलं आहे, यातून तूपही रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे। तर टोटल येते मी 10 ते 12 मिनटं हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे अगदी लो गॅसवर। पिठाचा कलरही चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्या इथे गव्हाचं पीठ भाजून तयार आहे। मी गॅसची फ्लेम बंद केली। तर गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। तर येथे मी ज्या वाटीने तूप आणि गव्हाचं पीठ मोजून घेतले त्याच वाटीने येथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर येथे गूळ आपल्याला खिसून घ्यायचं आहे, येथे मी खिसून घेतलेला आहे। त्याचसोबत यामध्ये टाकून घ्यायचा 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर यामध्ये टाकून घ्यायचा आहे। वेलची पावडर आणि सुंठ पावडर यामध्ये टाकल्यामुळे गुळपापडीची चव खूप छान होते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर लक्षात असू द्या, येथे आपल्याला गूळ हा खिसून किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे, याचे खडे बिलकुल राहू द्यायचे नाहीत। तुम्ही जर गुळाचे खडे अशा प्रमाण खडे घेतलात तर ते यामध्ये व्यवस्थित विरघळणार नाही किंवा व्यवस्थित यामध्ये मिक्स होणार नाही, त्यामुळे गूळ येथे खिसून किंवा चिरूनच वापरायचं आहे। तर हे पहा, हे मिश्रण मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर येथे मी ऑर्गॅनिक गुळाचा वापर केलेला आहे। तर त्यानंतर येथे मी एक प्लेट घेतलेला आहे, यामध्ये तूप थोडंसं तूप टाकून आपल्याला हे तूप जे आहे ते या प्लेटला छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। आणि हे छान व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे, अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी ही गुळपापडी बनते। तुम्हीही अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट घेऊन आणि मी सांगितलेल्या सर्व टिप्स नुसार तुम्ही जर हे गुळपापडी बनवलं तर तुमची ही गुळपापडी अगदी परफेक्ट बनेल। ते पहा, चमच्याने मी याला व्यवस्थित पसरून घेतले। त्यानंतर अशा प्रकारे एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या साह्यानेही याला एकसारखं करून घ्यायचं आहे। तर हे पहा, याला मी छान व्यवस्थित एकसारखं करून घेतलेलं आहे। त्यानंतर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे याला याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। तर याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा ठेवू शकता। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हे कापून घेणार आहे। तर इथे हे पहा, इथे मी सर्व वड्या अशाच पद्धतीने
कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आणि पहा इथे आपलं मिश्रण जे आहे किंवा आपलं जे वड्याचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आपण आता वडी काढून घेऊया। लक्षात असू द्या हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या आहेत। हे पहा अगदी मस्त आपली वडी बनून तयार आहे। याच पद्धतीने ती मी सर्व वड्या काढून घेणार आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळलेली ही इतकी छान होते, तर तुम्हीही नक्की करून बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। हे पहा सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। यातील एक वडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते। तर अगदी मस्त झाली आहेत आपली गुळपापडी, तर तुम्ही या पद्धतीने करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचसोबत बेल आयकॉनची